आता हे म्हणजे संतांची वाणी बघा, तुम्ही नाट ऐका, तुम्ही वासुदेव ऐका, तुम्ही पिंगळा ऐका, तुम्ही भारूड ऐका, तुम्ही गवळण ऐका. नाथ बाबांची गवळण होती शेवटची, पिंगा गवाई पिंगा पिंगळा होता याच्यामध्ये. फार सगळं गोड आहे पण आम्हाला ते गोड लागतच नाही. काळी मैना दिसतेस हे गोड लागतं आम्हाला, हे आमच्या कानाला गोड लागतं महाराज. अरे का अमृतमय लागतं. कचकच कांदा कापताना बोट कापली पाहिजे, कशाला वाचवली काय माहिती महाराज. अरे कळत नाही रे दादा, किती अनलॉजिकल जगतो ना तुम्ही. काही अर्थ आहेत का? अर्थ बरं, खरंच चूक लेकरांची नाही. माय बाप कानाला हात लावून विचारते बरं का, तुम्ही एवढा आजच्या जनरेशनला नावं ठेवता, म्हणजे आता हे जे काही 18 ते 30 मधले जेवढे काही मुलं मुली आहेत, तुम्ही सगळ्यांना नावं ठेवता. मोबाईलमध्ये तोंड काढतच नाही, कॉलेजला जाते बोलतच करून येतं, आईबापाचा मानच राग घेत नाही, मोठ्याचं बोलणंच स्वीकारत नाही. सगळं खरं आहे, मान्य आहे ना, ऍक्सेप्ट इट. फक्त मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही या जनरेशनला काय दिलं की त्या बदल्यात आम्ही तुम्हाला काहीतरी द्यावं. कारण झाड लावल्याशिवाय उगवत
हो की नाही? आता खरं सांगा माय माऊल्या दादा, खरं सांगा दादा, बऱ्याच एक 40-50 वर्षापूर्वी तुम्हाला उठवायला वासुदेव होता, होता का नाही? आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे, आम्ही जगद्गुरु तुकोबा राय होणार आहे. इमानदारीनं सांगा माय, लेकरू रडायला लागल्यावर आजीची अंगाई तुम्हाला निजवायला होती, होती का नाही? माय माऊल्या म्हातारीची अंगाई होती का नाही? आम्हाला शांताबाई आहे, आम्ही ज्ञानोबा राय होणार आहेत. खरं सांगा माय, खरं कुठं नका बोलू, फक्त इमानदारीनं सांगा, आजकालच्या काळात लेकरू रडायला लागल्यावर त्याची माय त्याच्या हातात थारीपाड देते, पुस्तक देते? धामणगावच्या बाया पटपट बोला, काय देता का मग? होय गे होय ग माच्या, काय देता ग? अजून तोंड घेऊन काय मेंटॅलिटी काय तुमची? अरे उद्यमेन ही सिद्धंती कार्याणी न मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग आहे. सिंह झोपलाय, हरणाला फारच दया आली बाबा सिंहाची. हरिण म्हणला, सिंह झोपलाय पण तुला भूक लागली असेल, एक काम कर तोंडवास, मी तुझ्या तोंडात जातो. इट इज नॅचरल, शक्य आहे काय? झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल? बोलू नका, व्यासपीठाच्या फार जवळ आहेत तुम्ही, त्यातलं एखादं खाली आलं तर आयुष्याचा हप्ता बंद पाडायचा. काय तर बसल्या बसल्या, ते चालू कराय कोण नाही पण बंद पाडायला असतात, ते लय अवघड आहे महाराज बरं का? कारण विद्वांच्या रस्त्यात पण थांबिवणार आखलाव असतंय, अवघड ती सप्ता करायचं तरी काय सोपं आहे का? करायचा बिन शिव्या बी आपणच खायच्या, लय अवघड आहे ती काय झंझट सोपी काय? मांजर आडवं गेल्यावर काही पडत नाही पण माणूस आडवं गेल्यावर सप्ता बंद पडतो, ते काय सोपं आहे? मी खरं सांगू का दादा, करत राहा. लोकांनी नावं ठेवले तरी किपीट सोडवू नका. सायन्स मधला विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं, विषय काढायचा असतो बरं काय? व्यापारात अपयश आलं म्हणून सोडायचं वाढवायचा असतो, कीर्तनात नावं ठेवली म्हणून बंदच पाडायचं का? आता मला नावं ठेवणारे काही कमी आहेत काय? मी जर शांत कीर्तन केलं ना, शांत नेवळाटे निस्तच बरात काय काळाय त्याला, आणि जरा हसून खेळून एनर्जीने हसमुख चेहऱ्याने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला येत काय नाही, नाच नाच जिरी होतो करू काय? मी जर तुमचं ऐकलं ना माऊली, मला कीर्तन सोडावं लागेल बघा. मग मी विचार केला, जाऊ द्या यांनी सांगावं, आपण नाचावा काय? नटनट आहेत काय? परमार्थ तोच आवड आहे देवासी, तो ऐका. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो, अगर हरी साथ हो देव सोबत आहे ना. काय यांना काय वरडायचं ते वरडू द्या, काही फरक पडत? दोन चार बेडकं होती, त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा, खालच्यांची झाली आग, ते चढत होते ना, त्यांनी सांगायला सुरुवात केला, चढमत चढमत गिर जायगा. दोघ तिघांचा धीर सुटला, ते पडले. लोकांचा ऐकून धीर सोडायचा? देव आहे सत्याला साथ देतोच, लक्षात ठेवा वेळ आहे पण विजय सत्याचाच आहे, आणि अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्याच्यामुळे अपयशाला घाबरायचं, निगेटिव्हिटी मनात आणायची नाही, सकारात्मक भावना जगण्याचं बळ वाढवते. खरं आहे की नाही? आता मला सांगा, कोरोनात जेवढी लोकं मिली खरंच रोगाने मिली? दामणगावकर खरंच रोगानं मिली? आरती तर बोलण्यानं मिली, खरं आहे का नाही? द्वंचर आपण मारली, ते म्हणाल ताई आम्ही कशी मारली हो? बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटाव म्हणून त्याने तुम्हाला फोन केला. दादा पॉझिटिव्ह आलो रे, आता कसं? तो इकून म्हणला, बाबा पॉझिटिव्ह आला, मी मतीतच गेलं ती. निगेटिव्हिटी फार नाही, लय बेकार असतं रे डॉक्टर, लय बेकार रे, नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे, बायको जवळ येत नाही, कुत्र कसं नाही, याच्यापेक्षा मिळेल बरं, सकाळी मिळेल ती. तुम्ही सांगा रोगानं मिळेल? ओनली निगेटिव्हिटी. सुख कशात आहे? इट्स ऑल डिपेंड युअर माइंड. माऊलींच्या भाषेत तुकोबऱ्यांच्या भाषेत सांगायला गेलं तर सुख कशात आहे? मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे मोक्षात्वा बंधन कशाच्या हातात आहे? सगळं तुमच्या मनावर अवलंबून आहे. कशावर आहे? मनावर. आणि मन स्थिर कुठं होतं? आता कुठे धावे तुमचे चरण? जर मनाला समाधानी करायचं आहे तर पर्याय एकच, सदनाम घोष करू हरी कथा, सदा 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 सदा
माणसाला नाही तर माणसाच्या मनाला असतो. कारण आत्मा अशी गोष्ट आहे. महाराज न्यायशास्त्रामध्ये वर्णन केलं, न्यायशास्त्रामध्ये वर्णन केलं महाराज, आत्मा हा निर्गुण निराकार आहे. सभगंत पांडुरंग परमात्मा आहे की नाही तसा आत्मा हा संपूर्ण चैतन्य आहे. चैतन्यमय रूप म्हणजे आत्मा आहे. संपूर्ण चैतन्य कशाला म्हणावं तर आत्म्याला म्हणावं. आणि आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश म्हणजे माणसाचं ज्ञान माणसाच्या शरीरावर अवलंबून नसतं, हे आत्म्यावर प्रारब्धावर आहे. म्हणजे पुढे जाऊन सांगू काय ते थोडं कळायचं अवघड बोलू नका, फक्त हे फक्त थोडंसं कळायचं अवघड आहे. आता बरीच माणसं म्हणली रेड्याने वेद कसा बोलवला, तर त्यांना म्हणावं एकदा न्यायशास्त्र उघडा आणि त्यांना सांगा की आत्म्याला कुठलं स्वरूप नसतं. आत्म्याची व्याख्या जर केली तर आत्मा म्हणजे ब्रह्मचैतन्य. आत्मा म्हणजे काय? ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्याचा अवतार म्हणजे आत्मा. आत्म्याचं स्वरूप म्हणजे ज्ञान. आत्म्याचं स्वरूप तर कसं, विठ्ठलाचं स्वरूप विष्णू, विष्णूचं स्वरूप ज्ञानोबाराय, तसं आत्म्याचं स्वरूप काय? ज्ञान. म्हणजे आत्मा आणि ज्ञान वेगळं आहे का? देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग आम्ही कुणाला भक्त म्हणतो? तर जे देही उदास, ज्यांना या देहाची काळजी नाही कारण त्यांना माहित आहे माझा परमार्थ इथून आहे. हे असला काय नसला काय परमार्थ जिवंत राहणार? गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती, कारण ते कुठून आहे? ज्ञान कुठं असतं? ज्ञान व्यक्तीकडे नसतं, ज्ञान आत्म्याचं स्वरूप आहे. माऊलींच्याच भाषेत सांगायला गेलं तर मोठं की देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान जे व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं त्याला ज्ञान म्हणावं. मग आत्मा माझा काय, रेड्याचा काय, गाढवाचा काय, डुकराचा काय आणि कुत्र्याचा काय?